पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये मात्र एक मनाला लाजिरवाणा प्रकार घडला आहे, ते म्हणजे लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील तडमोगळी गावामध्ये। ते म्हणजे 3 दिवसापूर्वी या गावातील एक तरुण गावातील मंदिरामध्ये गेला आणि देवाच्या पाया पडत त्याने नारळ देखील फोडला। यामुळे या गावात 2 समाजामध्ये तेढ निर्माण झाली आहे। यानंतर गावातील मागासवर्गीय यात बहिष्कार टाकण्यात आला आहे। समाजातील लोकांचा गावात सहभाग नको, तसेच किराणा दळण बंद, शेतातील मजुरीसाठी बोलवणे बंद, तर गावातील कोणी बहिष्काराचा नियम मोडला तर त्यास मोठा आर्थिक दंड लावण्यात येईल असे देखील सांगण्यात आला आहे। 2 दिवसात याची चर्चा पोलिसापर्यंत गेली। औरत शाह यांनी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गावात सर्वप्रथम पोलीस बंदोबस्त लावला आणि सर्वांची चर्चा करत मात्र हे प्रकरण मिटवलं। पोलिसांनी प्रकरण मिटवलं तरी आता मागासवर्गीय समाजातील काही संघटना मात्र आक्रमक झाले आहेत। या प्रकरणातील संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी देखील केली जात आहे।